विटावर विटा मांडल्या की घर तयार होते असं म्हणतात। विटावर विटा मांडल्या की घर तयार होते, पण त्या घराला घरपण येण्यासाठी चार शहाण्या माणसांची त्या घराला गरज असते। पण घर फिरलं की घराचे वासे फिरतात, घराचे वासे फिरले की घरातली माणसं फिरतात, घरातली माणसं फिरली की त्या माणसांची डोकी फिरतात। अशा डोकी फिरलेल्या समाज व्यवस्थेतील भटकलेल्या युवा पिढीला पाहिलं की विचार मंचालाही विषय मिळतो। युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर कुमार सप्तर्षी। तज्ञ श्रोते हो आणि सुज्ञ परीक्षक महोदय, मी श्री अमरनाथ विद्यालय कर्जतची इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी मसीरा जाकीर सय्यद विचार मंचावरती विषय मांडते। युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर कुमार सप्तर्षी। युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर कुमार सप्तर्षी। युवक म्हणजे धगधगती ज्वाला, युवक म्हणजे अपार कष्ट करण्याची उर्मी, युवक म्हणजे मातापित्यांचा आधार, युवक म्हणजे देशाचा आधारस्तंभ। उद्याच्या भारताचं महासत्ता बनण्याचं स्वप्न ज्याच्या मनगटात, तोच खरा युवक। पण हा युवक आज अफवा पसरवणाऱ्या व्हॉट्सअपवर चॅटिंग करताना दिसतो। इंस्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाच्या साखळदंडात बंदिस्त होऊन भरकटल्यासारखा वागतो। त्याचे हे वागणे पाहिले की मनात शब्द फुटतात, काय होतास तू, काय झालास तू, काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या किती वाया गेलास तू, अरे वेड्या किती वाया गेलास तू। वाया गेलेल्या तरुणांना वेळीच सावरलं तर निश्चितच ते राष्ट्रहिताला प्राधान्य देतील असं मला वाटतं। मग प्रश्न उरतो, त्यांना सावरायचं कसं? योग्य आदर्श त्यांच्या समोर ठेवून त्यांना सावरणं सहज शक्य होईल, नाही का? म्हणूनच विचार मंचाला विषय मिळाला युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर कुमार सप्तर्षी। राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन करणाऱ्या डॉक्टर साहेबांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला। सामाजिक व राजकीय चळवळीत पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून देणाऱ्या डॉक्टर साहेबांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्रे चालवली, भूकंपग्रस्तांना मदत केली, 1500 तरुणांसाठी श्रम संस्कार छावणी उभी केली। पुण्यातील फी वाढीचे आंदोलन, कुलगुरू विरोधातील मोहीम, शिष्यवृत्ती वाढीसाठीचे प्रयत्न आम्हाला त्यांच्या कार्याची साक्ष देऊन जातात। स्त्री पुरुष समानतेला महत्त्व देणाऱ्या डॉक्टर साहेबांनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या आंदोलनातून त्यांच्यातील समाजवादी नेत्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। खेड सारख्या ग्रामीण भागात शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून चालू असलेले त्यांचे शैक्षणिक कार्य पाहिले की ते आधुनिक कर्मवीरही वाटतात, ते आधुनिक कर्मवीरही वाटतात। युवक क्रांती दल म्हणजे युक्रांदची स्थापना करून अनेक तरुणांना योग्य दिशा देण्याचे कामही डॉक्टर साहेबांनी केले। म्हणूनच सुशीला पायात चप्पल घालू लागली, जनार्दनने बायकोचा मार बंद केला व तो चौसाळ्याचा आमदार झाला, अशी अनेक युक्रांदची उदाहरणे आपल्याला आजही सांगता येतील। साहजिकच या सर्व परिवर्तनाचं श्रेय डॉक्टर साहेबांनाच द्यावं लागेल असं मला वाटतं। सत्याग्रह, सत्य, प्रेम, अहिंसा या मूल्यांचा वापर अन्यायाविरुद्ध करण्याचे शस्त्र म्हणजे सत्याग्रह। राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या सत्याग्रहाचा प्रभावी वापर करणाऱ्या व्यक्तींमधील एक प्रभावी नाव म्हणजे डॉक्टर कुमार सप्तर्षी। युक्रांदची स्थापना करून युवक चळवळीच्या माध्यमातून अनेक समाज विघातक प्रथांविरोधी आंदोलन पेटवणारे समाजवादी नेते म्हणजे डॉक्टर कुमार सप्तर्षी। संपादक, लेखक, संगठन, व्यवस्थापन, नेतृत्व, लोकशिक्षण, समस्यांचे विश्लेषण या सर्व गोष्टीत डॉक्टर साहेब युवकांचे मार्गदर्शक आहेत। त्यांच्या कामाची उंची व व्याप्ती युवकांसाठी प्रेरणादायक ठरते। म्हणूनच युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर कुमार सप्तर्षी साहेब आहेत, म्हणूनच युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर कुमार सप्तर्षी साहेब आहेत। गांधी निधी समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉक्टर साहेबांना टी व्हीवरती एखाद्या विषयासंदर्भात मत व्यक्त करताना पाहिले की त्यांच्या बोलण्यातील रोखठोकपणा आम्हाला सहज जाणवतो। आमदार होऊन राजकारणात रमण्यापेक्षा समाजकारणात रमणाऱ्या डॉक्टर साहेबांचं कार्य हे सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे असं मला वाटतं। 21 ऑगस्ट डॉक्टर साहेबांचा जन्मदिन। त्या जन्मदिनाचं औचित्य साधून आयोजित स्पर्धेत त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना करते आणि जाता जाता एवढेच म्हणते, डॉक्टर साहेबांच्या कार्याची करतो आम्ही कदर, डॉक्टर साहेबांच्या कार्याची करतो आम्ही कदर, ते आहेत युवकांचे आदर, ते आहेत युवकांचे आदर। डॉक्टर साहेबांना समाजात आहे मोठा मान, डॉक्टर साहेबांना समाजात आहे मोठा मान, ते आहेत युवकांचे प्रेरणास्थान, ते आहेत युवकांचे प्रेरणास्थान। डॉक्टर साहेबांच्या कार्याचे गाऊ किती गुणगान, डॉक्टर साहेबांच्या कार्याचे गाऊ किती गुणगान, ते आहेत युवकांचे प्रेरणास्थान, ते आहेत युवकांचे प्रेरणास्थान, ते आहेत युवकांचे प्रेरणास्थान। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।